पुढची बातमी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील देवाची माळ इथं एका फॅक्टरीमध्ये करण पवार या 14 वर्षाच्या मुलाचा कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून अपघात झालाय. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये मुलाची छाती कापली गेल्यानं हृदय आणि फुप्फुस दोन्ही उघडे पडले होते. या अपघातानंतर दिसणारे दृश्य हे अत्यंत विदारक होते. तर मुलाचं फुप्फुस बंद अवस्थेत उघडं पडलं होतं. छातीतील सर्व हाडं तुटली होती तर सर्व स्नायू कापले गेले होते. अपघातामध्ये जखमी झालेला मुलगा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये CNS हॉस्पिटलमध्ये आला होता. अशा अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये शल्यविशारद डॉक्टर विजय अंधारे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या हाताला यश आलेलं आहे आणि या मुलाला त्यांनी वाचवलं. ही घटना आहे ॲक्च्युली 21 मार्चची. करण पवार हा मुलगा CNS हॉस्पिटलमधून आमच्याकडे ट्रान्सफर झाला होता बेशुद्ध अवस्थेमध्ये आणि तोंडामध्ये श्वासाची नळी टाकून. आणि घटना अशी होती की त्या बेल्टमध्ये त्याचा हात अडकला आणि तो फरफटत गेला त्याच्याबरोबर, आणि त्याच्यामुळे त्याची डाव्या साईडची छाती फाटली, त्याच्याबरोबर हाडं तुटली, स्नायू सगळे फाटून गेले आणि फुप्फुस बाहेर येऊन गेलं आणि हृदयाचे ठोकेसुद्धा उघड्या डोळ्यांनी दिसत होते. ही सिच्युएशनमध्ये पूर्ण छाती फाटून गेल्यामुळं छातीचा एक आकार असतो तो गेला आणि आपण ज्यावेळेस नाकाने श्वास घेतो त्यावेळेस छाती फुगते किंवा आपण छाती श्वास आतमध्ये ओढतो, तर ती सगळी प्रक्रिया ह्या पेशंटमध्ये बंद होऊन गेली. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणूनच श्वासाची नळी आणि व्हेंटिलेटर त्याला लावलेला होता आणि तो बेशुद्ध अवस्थेत होता. इथे आल्यानंतर आम्ही त्यांना डायरेक्टली ऑपरेशन थिएटरमध्येच घेतलं.